हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. मी आज मस्त मेनू केलाय. आज मला करायचा आहे ठेचा आणि कांदा घालून ठेचा मला खूप आवडतो. तर थोडासा कांदा उघडदोबड परतून देणार आहे मी, आपलं थोडासा जास्त नाही परतून देणार. आणि बाजरीच्या भाकरी केल्यात मस्त, एकीकडे केलंय काळ्या वांग्याचं, काळ्या मसाल्याचं वांग. आणि मला खूप ठेचा खाऊ वाटला होता आज, तर ठेचा आणि बाजरीची भाकरी खूप दिवसांनी आता ताव करणार आहे मी. कुकीला जेवण झालंय, कुकीच आणि कुकीला थोड्या वेळ बांधून ठेवलंय. आणि विशेष म्हणजे हा ठेचा आहे ना, मी कसा करणार आहे माहितीये का, तव्यावरच रगडून करणार आहे. म्हणजे हे मिश्रण तव्यावर टाकायचं आणि आता ते लोटकं नाहीये माझ्याकडे, मी आता काय करणार आहे, हे जे असतं ना आपलं काय तांब्याच्या बुडाने बारीक करणार आहे. ते झाला आता कांदा एवढाच परतणार आहे. हे टाकते, गॅस बंद करते, मीठ टाकून घेते आणि प्रयत्न करणार आहे. तसं केलेलं नाही आहे कधी, पण आता मला गावरान पद्धतीने खावंसं वाटलंय म्हणून करणार आहे. तर हा तांब्या असं तांब्याने ना असं असं करून बारीक करून घेणार आहे. वेगळीच चव लागते मिक्सर मध्ये काढण्यापेक्षा, थोडासा वेळ लागेल पण आता करते असच. थोडासा तवा खाली घेऊन ना असं पक्कडने धरून मग करणार आहे. खूप वेळ लागला बारीक करायला, मिरची लवकर बारीकच होत नव्हती. पण अशा ठेच्याची चव काही ओरच लागते बर का. आणि माझ्या सासूबाई, माझ्या आई त्या ना गवारीच्या शेंगा टाकून पण ना असा ठेचा करतात, तर तो पण अगदी भारी लागतो. आज मी केलाय कांदा टाकून, मस्तच लागतोय. छान बारीक झालंय, असं ओघडदोघड चांगलं लागतं. खूप बारीक केलेला मग नाही छान लागत. आणि हा संपवावा लागणार आहे, कारण काय होतं कांद्यामुळे खराब होतो, त्याच्यामुळे थोडंच केलंय मी मस्त ताजा ताजा. ज्वारीच्या आणि आता बाजरीच्या पापड्या भाजते मी. आणि थोडंसं कुरडई अशी अरक्काची म्हणतो ना आपण, थोडेशा तेलामध्ये खालीवर करून खायला मला खूप आवडते, तर तशी पण करून घेणार आहे आज. थोड्याशाच तेलामध्ये असे थोडस थोडी कच्ची आणि थोडी तळून निघेल असं करायचं. माझी आई आणि माझं सासूबाई करायच्या असं, खूप छान लागतं खायला. पण ज्यांना दात आहेत ना व्यवस्थित त्यांच्यासाठीच. आता माझे दात तर खराब झालेत, पण आता काय खाण्याचा मोह आवरत नाही, कारण चावायला थोडस जड जात. झालं आता बंद करते आणि घेते काढून. तर पहा माझा मस्त मेनू तयार आहे, ठेचा, काळ्या वांग्याची भाजी, मस्त कुरडई आणि बाजरीची भाकरी.